ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमोकार तीर्थ येथे 75व्या स्वातंत्र्य दिन व राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचा 59वा जन्म महोत्सव दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. सर्वप्रथम बंडी परिवार मुंबई यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ नमोकार मंत्राने झाला. त्यानंतर दीप प्रज्वलन व आचार्य श्री कुंथूसागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुपूजन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष नीलम अजमेरा, चातुर्मास कमिटी अध्यक्ष विजयकुमार कासलीवाल, बालब्रह्मचारी वैशाली दिती, तीर्थरक्षा कमिटी राज्याध्यक्ष अनिल जमगे, GST कमिशनर सुमेर काला, संतोष काला, प्रवीण लोहाडे आदींची आचार्यश्रींच्या जीवनावर भाषणे झाली. याप्रसंगी बालब्रह्मचारी निधी जैन, केशरबाई पहाडे, अक्षय जैन, पुष्पाबाई पहाडे यांनीही आम्हाला दीक्षा द्यावी यासाठी गुरुचरणी श्रीफळ अर्पण केले. 75 भक्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिन व जन्म महोत्सव निमित्ताने 75 भक्तांनी आचार्यश्रींना 75 शास्त्र भेट केले. सुप्रसिद्ध गायक रुपेश जैन, संगीता जैन यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. याप्रसंगी आचार्यश्रींना पिच्छी प्रदान करण्याचा मान अशोक पडेले यांना, कमंडलू प्रदान करण्याचा मान विशाल गढिया यांना, पद प्राक्षालन करण्याचा मान संतोष जैन यांना, शास्त्र भेट करण्याचा मान गंगाभीषण शहा यांना मिळालाय, तर संतोष पहाडे पैठण यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. देशातील विविध भागातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.